देवेंद्रजींवर इतका अन्याय झालेला आहे, त्याच्यामुळे क्लिअरली ही इज गेटिंग कन्फ्युज. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की जो जी आर त्यांनी वाचला, त्या जी आर मध्ये सह्या कुणाच्या होत्या? शरद पवार मंत्री होते का त्या सरकारमध्ये? का मुख्यमंत्री होते? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते का ते सरकारमध्ये होते? इट्स अ जोक. या म्हणजे तुम्ही आरोप जेव्हा करता ते सबस्टँडर्ड. आणि देवेंद्रजी तुमसेही उमेद नाही, यु आर अ सिरियस पॉलिटिशियन. त्याच्यामुळे ते जेव्हा हल्ला आमच्यावर करतात, मला वाटलं कुछ तो करारा जवाब वहां से आएगा. करारा तो आया नहीं, सब गलत डेटा था. पहिला देवेंद्रजींनी मागितला पाहिजे की त्यांनी चुकीचं महाराष्ट्राची दिशाभूल कोणी केली तर देवेंद्रजींनी परवा केली, त्यांनी पहिली माफी मागितली पाहिजे. दोघांनाच का क्लब केलंय? का नाही विचारायचं? विद्या प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. दादा भी येणार आहे. शरद पवार, अजित पवार, श्रीनिवास पवार, प्रताप पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, नंदा पवार, सुनेत्रा पवार, शर्मिला पवार, ऑल द पवार्स. विद्या प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे. ऑब्व्हियसली माझ्या काकांच्या नावाने ती शाळा असणार आहे, सगळेच हजर असणार आहेत. पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये कन्फ्युजन होतं. कार्यकर्त्यांचा कन्फ्युजनचा काय संबंध? हा विद्या प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे, एक सामाजिक काम आहे. अशा किती संस्था आहेत जिथे सगळे एकमेकांबरोबर काम करतात. नेहरू सेंटर आहे, चव्हाण सेंटर आहे, रयत शिक्षण संस्था आहे, किती संस्था आहे. आमची सामाजिक बांधिलकी आहे की नाही समाजाची? काही सगळ्या राजकारणाच्या छोट्या चौकटीतून बघू नका. बडा बडी सोच करो, दिल बडा नको. काही फोटो लागले होते वाढदिवसाच्या निमित्तानं, तुम्ही सुद्धा शुभेच्छा दिल्या. मी गेलो वाढदिवसाला. जे बॅनर्स वगैरे लावले आहेत त्याच्यात गैर काही, आमच्याकडून लोकशाही आहे. दिल्लीत किंवा महाराष्ट्रात दडपशाही सरकारकडून असेल, पण आमच्याकडून लोकशाहीच आहे. आणि लोकशाहीच्या चौकटीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्या संविधानाच्या चौकटीत आम्ही राजकारण आणि समाजकारण करतो. त्याच्यामुळे अर्थातच कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच ना. आणि 3 वेळा भारतीय जनता पक्ष लढलं आहे, आणि माझा आग्रह आहे की कोणीतरी लढलं पाहिजे. हो, विरोधक पण दिलदार असला पाहिजे, तेव्हा तर मजा येते लढाईमध्ये. काही मागणीनंतर आणि पवारांची भेट झाली, काय चर्चा झाली? मला नाही माहिती कधी झाली. ते म्हणतात मागणीनंतरांनी नाही झाली असेल ना, झाली. त्याच्यात गैर काय? लोकांनी बोलायचं नाही का एकमेकाशी? म्हणजे अहो ही लोकशाही आहे, तुम्ही असं का विचारता? सगळे डायलॉग इज अ मस्ट. मी किती लोकांची बोलते? मग तुम्ही म्हणाल सुप्रिया सुळे सगळ्यांची का बोलतात? जाणकार विरोध करायचे ना, म्हणून काय झालं? अरे विरोधक असं आमची आमच्या सगळ्यांवर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत, आणि ते आम्ही कृतीमध्ये करून दाखवतो की विरोधक हा काही वैयक्तिक नाही आहे. आमची लढाई वैचारिक आहे. वैचारिक लढाईमध्ये असलीच पाहिजे ना, लोकशाही आहे. वैचारिक लढाई नको का? सगळे सगळ्याला हो म्हणायला लागले तर त्याला हुकूमशाही म्हणतात. कंत्राटी भरतीवरून जे काही फडणवीसांनी तुमच्यावरती आरोप केले होते, काल भाजपने राज्यभरामध्ये माफी मागो आंदोलन केलं होतं, काय म्हणायचं? काय माझं म्हणणं आहे की देवेंद्रजींनीच माफी मागितली पाहिजे पहिली. कारण का ते कन्फ्युज आहेत बिचारे देवेंद्रजी. एक तर त्यांचं खूपच बिचाऱ्यांचं डिमोशन झालंय, त्याच्यामुळे मला खूप देवेंद्रजींचं वाईट वाटतं. की जो माणूस मुख्यमंत्री होता, त्याचा उपमुख्यमंत्री केला, त्याचा हाफ 1 and 2 आहेत, मुख्यमंत्री त्याच्यातले 1 आहेत, असं त्यांचे जॅकेटवाले त्यांचे फोटोग्राफर म्हणतात. म्हणून म्हणते मी, म्हणजे त्यांचा काय निर्णय झाला का नाही माहिती नाही, पण त्यांची जी सोशल मीडिया टीम आहे त्याचे सगळे लोक जॅकेट घालतात DCM 1. ते नवीनच काहीतरी मी सुरू केलंय. त्याच्यामुळे जो माणूस CM होता तो DCM 1 झालाय. हे काहीतरी नवीनच महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. त्यामुळे मला देवेंद्रजींबद्दल प्रचंड मनात आस्था, आदर, प्रेम आणि अस्वस्थता आहे. कारण देवेंद्रजींवर इतका अन्याय झालेला आहे, त्याच्यामुळे क्लिअरली ही इज गेटिंग कन्फ्युज. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की जो जी आर त्यांनी वाचला, त्या जी आर मध्ये सह्या कुणाच्या होत्या? शरद पवार मंत्री होते का त्या सरकारमध्ये? का मुख्यमंत्री होते? शरद पवारांचा रोल काय होता त्या जी आर मध्ये? उद्धवजी 2011 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते का ते सरकारमध्ये होते? इट्स अ जोक. या म्हणजे तुम्ही आरोप जेव्हा करता ते सबस्टँडर्ड. आणि देवेंद्रजी तुमसेही उमेद नाही, यु आर अ सिरियस पॉलिटिशियन. त्याच्यामुळे ते जेव्हा हल्ला आमच्यावर करतात, मला वाटलं कुछ तो करारा जवाब वहां से आएगा. करारा तो आया नहीं, सब गलत डेटा था. 2011 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते का राज्याचे? नाही, हो काँग्रेसची सत्ता होती. त्याच्यात किती लोक माननीय आदरणीय नारायण राणे त्या कॅबिनेटला होते, आदरणीय दादा होते, आदरणीय सुनील तटकरे होते, भुजबळ साहेब होते, हसन मुश्रीफ होते 2011. त्यानंतर
आता 2021 त्या आणि तेव्हाही शरद पवार त्या कॅबिनेटला नव्हते आणि ते जे त्यांनी मिनिट्स दाखवले ना ते मिनिट्स थोडे वाचून देखले तर ह्या सगळ्यांची नावं आहेत त्याच्या जे आज देवेंद्रजींच्याच बरोबर सोबत बसलेत एका कॅबिनेटमध्ये बसतात. राजीनामा त्यांना माफी मागितली नाही पहिला देवेंद्रजींनी मागितला पाहिजे की त्यांनी चुकीचं महाराष्ट्राची दिशाभूल कोणी केली तर देवेंद्रजींनी परवा केली त्यांनी पहिली माफी मागितली पाहिजे. मात्र याच्यामध्ये हसन मुश्रीफ आणि प्रसाद लाड यांच्या कंपन्या आहेत अशी सुद्धा चर्चा आहे की हसन मुश्रीफांवरती सुद्धा याच कंपनीच्या संदर्भात धाडी पडलेल्या होत्या. मी तुम्हाला खरं सांगू नाही हसन मुश्रीफांबद्दल समरजीत घाडगे जबाब दो ह्याचं उत्तर समरजीत घाडगे आणि भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. कारण का माननीय मुश्रीफ साहेब हे आज पालकमंत्री आहेत त्यांच्या घरावर धाड कोणी टाकली भारतीय जनता पक्षाच्या आईसनी आरोप कोणी केले भारतीय जनता पक्षाच्या समरजीत घाडगेंनी त्याच्यामुळे या सगळ्याची उत्तरं पुण्यात विचारण्याऐवजी कोल्हापूरला जाऊन समरजीत घाडगे जबाब दो. समरजीत घाडगेंना माझे दोन प्रश्न आहेत त्यांना आणि भारतीय जनता पक्षाला की आज हसन मुश्रीफांवर जे आरोप कॉन्ट्रॅक्ट असतील जे काय आरोप कारखान्याचे कधी करतात कधी ह्याचे करतात जर आरोप खरे असतील तर त्याला लॉजिकल एंडला न्या जर असतील तर आणि जर नसतील तर समरजीत घाडगे आणि भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि हसन मुश्रीफांच्या मिसेसची माफी मागितली पाहिजे ज्या अतिशय खालच्या पातळीचं राजकारण त्या कुटुंबावर केलं त्यांची बायको त्यांची नातवंड कशातून भरडली गेली ही तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेली आणि मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलले त्यांनी मला हे सांगितलं त्याच्यामुळे समरजीत घाडगे और